सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 134 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयू, तुझं बाळ लवकर का झोपत नाही गं? त्या बेण्याला तर असं वाटतं की मी त्याच्या आईला काय करतोय की काय, नुसतं ध्यान देऊन असतं, असं अर्जुनराव म्हणाले. आणि ती म्हणाली, अहो त्याला तरी सोडा निदान, असं म्हणत तिने त्याच्या तोंडात तोंड घातलं. आता पुढे दिवस उगवला, अर्जुनराव नेहमीप्रमाणेच उठले. त्यानं तिला सकाळी सकाळी एक सुंदर रोमॅन्टिक मिठी मारली आणि अर्जुनरावांचा अख्खा दिवस फ्रेश. तो तिला म्हणाला, मयू आईस्क्रीम आवडलं? ती म्हणाली, अहो नाही खाल्लं अजून. तो म्हणाला, छान, पुढच्या वर्षीपर्यंत टिकलं पाहिजे बरं का? नुसतं त्याच्याकडे बघत बसायचं आणि केवढं सुख त्यात की आमच्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे. आणि सकाळी सकाळी असा सलामीचा टोमणा अर्जुनरावांनी बायकोला मारला. आणि ती हसून म्हणाली, आता कुठे मला सकाळ झाल्यासारखी वाटली. तो म्हणाला, मग खा ना वेळच्या वेळी, शिळ्या कडीला पुन्हा उकळी देऊन खायची तुला सवयच आहे बघ. ती म्हणाली, अहो तुम्ही दोघं नव्हतं ना रात्री जेवायला? मग लता पण म्हणाली, मी यांच्यासोबत खाईन. मग मलाही वाटलं तुमच्यासोबत खावं. अर्जुन म्हणाला, अगं तुझ्या बाळासोबत खात जा की, सारखं सारखं काय हो, तुझं बाळ तुझं बाळ, तुमचं बाळ नाही का? ती नाक फुगवून म्हणाली. आणि अर्जुनराव मिशीवर ताव देत म्हणाले, अगं माझा बछडा आहे तो, बाळ माणसाचं असतं, मी तर वाघ आहे ना, मग इथून पुढं मी त्याला माझा बछडा असं म्हणत जाईन, ठीक आहे ना? आणि ती हसून म्हणाली, मग मी ही हरणी आहे असं म्हणता ना तुम्ही, मग मी पण त्याला पाडस म्हणणार. मग तर चांगलंच आहे की, असं म्हणून त्यानं तिला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाला, सांग आज तुला काय खायचं आहे? ती म्हणाली, काय आणाल? काहीतरी गोड आणा. केक आणू? नको, तो खाल्ला आहे, परवाच संपला. मग ना आता अशी मिठाई आणतो जी माझ्या बायकोनं याआधी कधीच नाही खाल्ली. आणि ती हसून म्हणाली, आता सगळ्या तर मिठाया खाऊन झाल्या माझ्या, अगदी म्हैसूरपाकपासून रसमलाई खाज्यापासून ते मुंबईच्या हलव्यापर्यंत, गरोदर राहिल्यापासून सारख्या मिठायाच तर खाते. अर्जुनराव म्हणाले, अगं खा ग, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत खायचं प्यायचं कमी करायचं नाही. मला माझ्या बायकोला खायला घालायला खूप आवडतं आणि गोड गोड खाऊन तू अशी गोल 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 पेड्यासारखी दिसतेस ना तू, आणि मग किससुद्धा खूप गोड लागतो आणि माझाही फायदा आहेच की त्यात, असं म्हणून त्यानं तिच्या ओठांचा किस घेतला. आणि पुन्हा म्हणाला, ए पण मयू, हा हलवा जो आहे त्याचं असं कसं नाव पडलं असेल ग? हलवा? मुंबईचा हलवा, ज्या ज्या दुकानातला आहे त्याचा हलवा, याचा हलवा आणि त्याचा हलवा. ती खूप हसून म्हणाली, किती नालायक आहात हो, काहीही कसं सुचतं तुम्हाला. आणि आता अर्जुनरावांचं सुरू झालं सकाळी सकाळी हलवा पुराण. स्वारी ना कोणताही विषय पुरतो, तोंडाची टकळी अखंड चालू ठेवायला. मग अर्जुनराव आणि सचिनराव फॅक्टरीत गेले. आता दुसरा दिवसही उगवला तसा मावळला, घाई गडबडीतच. इकडे अभिची सुद्धा धांदल उडाली होती, उद्या रिसेप्शन होतं, आजच पूजा आवरून घ्यायची होती, पूजासुद्धा झाली आणि आता एका हॉटेलवर रिसेप्शन दिलं होतं. सगळे रॉयल मेंबर्स तिथे जमले होते. अभयच्या घरी त्याच्या बेडरूममध्ये हनीमूनची तयारी करायची होती. सगळे हॉटेलवर रिसेप्शनसाठी लवकर गेले होते. अर्जुन अँड कंपनीसुद्धा लवकरच अभिला विश करून घरी परत येणार होती. उत्सवमूर्ती आजसुद्धा खूपच सुंदर नटली होती. व्हाईट शर्ट आणि त्यावर ब्लॅक सूट घातला होता अभिने, आणि मितालीने त्याला मॅचिंग ब्लॅक कलरचा वन पीस. जोडी खूपच सुंदर दिसत होती. मग अभि म्हणाला, आधी जेवण करा आणि मगच घरी जा, आणि हनीमूनची इतकी काही काळजी करू नका, नका टेन्शन घेऊ. मग अर्जुन म्हणाला, टेन्शन नाही रे, पण एक्साइटमेंट आहे. पण अभी, तू दुसरीकडे कुठे तयारी करून तर ठेवली नाही ना? अभी म्हणाला, तसं काही नाही रे, तुमचा अधिकार तुम्हालाच मिळेल. मग अर्जुन म्हणाला, मला तर भूक नाही आत्ताच, तुमचं बघा तुम्ही. हावरट चैतन्य म्हणाला, पण माझ्या पोट्यातल्या कावळ्यांनी ओरडून ओरडून माना टाकल्या यार. मग सचिन म्हणाला, तू तर सदा नकादा काळातनं उठल्यासारखाच खात असतो. चैतन्य म्हणाला, राहुल या दोघांना मरू दे, तसंच मेनू संपून जातील, चला आपण दोघे जेऊया. हा मी निघालो. सचिनही म्हणाला, मी नंतर जेवेन. मग राहुल आणि चैतन्यनं घाई गडबडीत जेवण केलं. केलं कसलं, गिळलंच म्हणा ना, कारण अर्जुन डोक्यावर बसला होता ना, लवकर आवरा म्हणून. मग अशा प्रकारे ही बदमाश चांडाळ चौकडी घरी आली आणि सुरी झाली खलबतं. अभिच्या हनीमूनची वाट कशी लावायची याची. सगळेजण गालाला हात लावून बसले होते. 10 मिनिट झाले, कोणाला अजून तरी काहीच उचलं नव्हतं.
मग अर्जुन म्हणाला, सचिन जा रे शेजारच्या दुकानातून छोटे छोटे फुगे घेऊन ये. आणि सचिन म्हणाला, फुगे कशाला? अर्जुन ही काही वेळ आहे का फुगे खेळायची? सचिन तुला सांगितलं तेवढं कर ना, वेळ कमी आहे आपल्याकडे, काहीच काम होणार नाही. आणि सचिन म्हणाला, यार मग हीच बेस्ट आयडिया आहे ना. कोणती रे? चैतन्यने विचारलं. काहीच करायचं नाही, झाला ना पोपट आपोआप काहीच न करता. अभिला वाटेल की आपण काहीतरी त्याच्यासाठी करून ठेवलं आणि तो शोधाशोध करेल, त्याचा वेळ वाया जाईल, मग काणी काहीच नाही सापडणार. तसं सुरुवातीलाच असा नाट लावल्याबद्दल सचिनची मान अर्जुननं चिमटीत पकडली. आणि सचिन ओरडायला लागला, म्हणाला, अर्जुन सोड ना यार. पण अर्जुन त्याला लवकर सोडतच नव्हता. मग सचिन कळवळून म्हणाला, अर्जुन इथून स्वर्ग खूप जवळ दिसतो यार, सोड मला नाहीतर जीव जाईल. तसे सगळे खूप हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, भाड्या स्वर्ग जवळ नाही, स्वर्गातच पाठवीन तुला. तुझी कशी तयारी करून घेतली आणि आता दुसऱ्याची तयारी करताना तुझ्या जीवावर येतंय होय. बरं बाबा जातो, असं म्हणून सचिन फुगे आणायला गेला. राहुल म्हणाला, अर्जुन काय आहे काय तुझ्या डोक्यात? हां अर्जुन म्हणाला, आधी फुगे तरी येऊ दे, तोपर्यंत आपण बाकीचं काम उरकू, असं म्हणून बराच वेळ त्यांची धडपड चालू होती. मग सचिनही आला आणि अर्जुनची फुग्यांची आड्या पाहून सगळ्यांना खूप आवडली, हसूही आलं. पण या कारणाची त्या कारणाला कुणीच खबर नाही केली. काम अजून बरीच बाकी होतं आणि चैतन्यला जास्त जेवण झाल्यामुळे तो बेडवरच पडला. आणि राहुल म्हणाला, ए आवराणा यार, IPL सुरू झालं आहे, आज पहिली मॅच आहे. अर्जुन हसून म्हणाला, राहुल आज अभिजितची सुद्धा पहिलीच मॅच आहे यार, त्याच्यासाठी त्याचं मैदान तयार करायला नको का? आज अभिजित अशी काही बॅटिंग करेल की बॉलच्या चिंधड्या होऊन जातील, अशी तयारी करूया. आणि इतक्यात अभिचाच फोन आला. त्याला काही करमत होतं का तिकडं? अजिबात नाही. दरवेळी तो त्या टीममध्ये असतो, पण आता 4-1 असा सामना होता तो. राहुल म्हणाला, अभ्या दम निघणा होय तुला, साल्या इतकी वाट पाहिली, आता 2 तास वाट बघ ना. आणि अभि म्हणाला, पण मी फक्त काय चाललं आहे याचा अंदाज घेण्यासाठी फोन केला आहे. अभिजित खूप रिलॅक्स बोलत होता. सचिन म्हणाला, अभि तुला भीती नाही वाटत? किती रिलॅक्स आहे यार. अर्जुन म्हणाला, घाबरायला तो काय तुझ्यासारखा भित्री भागोबाई आहे का? दुनिया फिरलेला माणूस आहे तो, त्याची अर्धी भीती दुसऱ्यांचा रोमॅन्स बघूनच गेली आणि उरलेली अर्धी भीती प्री वेडिंगलाच पळाली. किती प्रॅक्टिस केली आहे त्यानं किसची, प्रेमळ स्पर्शाची, होणारे अभि. तसा अभिला अजून गोरामोरा झाला, पण बोलला मात्र काहीच नाही. मग सचिन म्हणाला, मग अभिराया? तसा चैतन्य खूप हसला आणि म्हणाला, ए अभिराया काय, ते मारुतीरायासारखं वाटतं. मग सचिन म्हणाला, ए तू गप्प बस, त्याची मी तू आता त्याला अभिरायाच म्हणणार. मयूर वहिनी नाही का अर्जुनला अर्जुनराव म्हणत? मयूरीची आठवण येऊन अर्जुन म्हणाला, ए ऐका काल काय झालं रात्री माहीत आहे का? राहुल म्हणाला, रसगुल्ला खाल्ला असेल, दुसरं काय करणार रात्री तू? अर्जुन म्हणाला, अरे माझ्या पॅन्टच्या खिशात काल एक नोट सापडली 10 रुपयाची तिला, त्यावर लिहिलं होतं आज रात्री घरी कोणीच नाही, लवकर ये वाट बघत आहे. आणि ती नोट सापडली नाही ला? तसा आश्चर्याने सचिन म्हणाला, आईच्या गावात. मग तुझी बिन पाण्यानं झाली असेल ना? अर्जुन म्हणाला, बिन पाण्यानं आणि बिन वस्ताऱ्यानं, पण आजपर्यंतच्या पुण्याईनं वाचवलं रे यार, आणि माझ्या तोंडानं म्हणजे संभाषण चातुर्यानं, नाहीतर काही खरं नव्हतं बाबा. आणि राहुल म्हणाला, पण ती नोट तुझ्याकडे आलीच कुठून? अरे पानवाल्याने दिली ना. आणि सचिन म्हणाला, राहुल हा भाड्या पान घरी घेऊन जातो बरं का, दोघांनी मिळून खायला, चोच लाल करून चोचीत चोच घालून बसतात, एक घास चिवचा एक घास काऊचा करत बसतात. तसा अर्जुनने सचिनला एक रट्टा दिला आणि सगळे हसायला लागले. राहुल यानंसुद्धा पान घरी नेलं होतं रे, अर्जुन म्हणाला. आणि सचिन म्हणाला, पण मी एकट्यानंच खाल्लं. का बरं? ती म्हणाली आवडत नाही. आणि बरं झालं यार ती नोट माझ्या खिशात नव्हती, नाहीतर माझं राम नाम सत्य हे झालं असतं आतापर्यंत. आज अभिच्या रिसेप्शनसाठी मला बँडेज लावूनच यावं लागलं असतं, तेही पूर्ण शरीरभर. तसे सगळे हसायला लागले. चैतन्य म्हणाला, ए अभि तुझ्यासाठी पण हे पान ठेवू का रे आज, रोमॅन्टिक वाटतं ना? अभि म्हणाला, तुम्हाला काय करायचं ते करा, मी आता ठेवतो फोन.
यार हा अभि किती सोज्वळ आहे ना, नंदीबायलासारखा लगेच सगळं मान्य करतो, आता बायकोसमोरसुद्धा असंच गुबूगुबू मान हलवू नये म्हणजे बरं. अर्जुन म्हणाला, तो दुसऱ्या कॅटेगरीतला बैल आहे, गुबूगुबू मान हलवणार आणि बायकोला अलगद शिंगावर घेणार. तसा पुन्हा अभिचा फोन आला, त्याला तिकडं अजिबात करमत नाही. पाहुणे आले शुभेच्छा द्यायला की तो फोन ठेवायचा आणि रिकामा वेळ भेटला की पुन्हा फोन करायचा. अर्जुन म्हणाला, अभि यार लक्ष दे तिकडं, सगळं लक्ष इकडंच कसं रे तुझं. मिताली ओरडेल हा, अभि म्हणाला, पण तुमचं झालं की नाही, आम्ही आता इथे थोडा वेळ थांबणार आहे, अजून ऑलमोस्ट झालंच आहे, तुझी पिच तयार आहे, सामना असा रंगला पाहिजे की टाळ्या पडल्या पाहिजेत प्रत्येक बॉलवर. राहुल म्हणाला, पण अभि तुला आजच फक्त फ्री हिट आहे हां, अशी धुमारदार फटकेबाजी कर, आज जो काही दणका द्यायचा ते आत्ताच दे, त्यानंतर पुन्हा मात्र आयुष्यभर प्रत्येक बॉलला टर्म अँड कंडिशन म्हणून आजच्या आज मारून घे. तसे सगळे हसले आणि चैतन्य क्रिकेटमधला खरा खरा प्रश्न विचारत म्हणाला, ए पण एका बॉलवर जास्तीत जास्त किती रन काढता येतात. आणि अर्जुन खूप हसून म्हणाला, चैतन्य एका नाही नाही दोन बॉलवर एकाच बॅटवर आयुष्यभर रन काढता येतात. तसे सगळे खूप हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, हा आपण बॉलचे चिंदड्या उडवायचे नाहीत, जपून पटका मारायचा, नाहीतर मग बदलावा लागेल आणि ते काय झेपणार नाही. आणि बॅटच्या चिंदड्या उठल्या तर, अभिनं विचारलं. अर्जुन म्हणाला, आता बॉल किती हॉट आहे यावर बॅटच्या चिंदड्या उडणार की नाही ते अवलंबून आहे. जास्त हॉट असेल तर बॅट लाकडाची असूनही वितळून जाणार, बॅट पण मोडते की कधी कधी. आता ते बेणं असल नसेल तर मोडणारच की, त्यासाठी बॅटसुद्धा टिकावंच पाहिजे. अभि लक्षात आहे ना सगळं, तुझी बॅट आणि बॉल जपून वापरा, आयुष्यभर टिकलं पाहिजे. तसे सगळे पुन्हा खूप खूप हसायला लागले. आणि क्रिकेटचा फॅन असलेला राहुल म्हणाला, चैतन्य तुझा प्रश्न बरोबर होता, पण एका बॉलवर जास्तीत जास्त 263 रन काढल्या होत्या. ए ते कसं काय, सचिन आश्चर्याने म्हणाला, इथे एका रात्रीत एक रन, जास्तीत जास्त 2 रन निघायची पंचायत. राहुल म्हणाला, भाड्या तुझ्या नाईट गेममधलं बाहेर आहे आता, मी खरं खरं सांगतो आहे. अरे पूर्वीच्या क्रिकेटमध्ये होतं तसं, आता खूप बदल झाला आहे. मैदानात झाड होतं आणि फटका मारला तसा बॉल अडकला झाडावर, मग काय, अंपायरनं सांगितलं बॉल सापडेपर्यंत पळा, आणि पट्ट्यांनी 263 रन काढल्या. तसं सगळ्यांना आश्चर्य वाटून हसायला आलं. आणि इतक्यात सचिन म्हणाला, यार आता माझ्या पोटात उंदीर बॅटिंग करायला लागले आहेत. राहुल म्हणाला, सचिन तू मगाशी जेवला नाहीस. सचिन म्हणाला, जेवणाची वेळ नव्हती ना ती माझ्या, आता वेळ झाली, मग आता तू पुन्हा हॉटेलवर जाणार जेवायला. रस्त्यात तर आहे यार हॉटेल, जाता जाता जेवायचं, त्यात काय एवढं. आणि चैतन्य म्हणाला, भोक्कड कुठला. सचिन म्हणाला, साल्या तू भोक्कड, मेनू संपतील म्हणून आधीच खाऊन घेतलं आणि आता पुन्हा येशील आमच्याबरोबर ताव मारायला. मग अर्जुन म्हणाला, सचिन शांत हो, भुकेमुळं तुझं डोकं काम करणं झाले, नाहीतर तू जा चैतन्याची गाडी घेऊन आणि ये जेवण करून इथे, नाही तर उंदीर तुझ्या पोटात बॅटिंग करतील आणि घरी गेल्यावर तुला पण बॅटिंग करता येणार नाही. तसा सचिन हसला आणि म्हणाला, तू तर कुठे जेवला आहेस, आपण दोघंही जाऊया हे झालं की. आणि अभि तू नको रे घाबरू, तुझ्यासाठी पीच अगदी रेडी आहे. आणि मग राहुल म्हणाला, मग आता अभि आम्ही निघतो, आता तू आणि तुझी मी तू, ये बॉल ये बल्ला और फिर रातभर बल्ले बल्ले. तसे सगळे टाळ्या देऊन हसायला लागले. आणि अभि लाजून गोरा मोरा झाला. चैतन्य म्हणाला, ए अर्जुन तुला आठवतं का रे, कॉलेजमध्ये आपली क्रिकेट मॅच चालू होती तेव्हा तू बॅटिंग करत असायचा आणि फक्त तेव्हाच कितीजणी मॅच बघायला यायच्या. तसा अर्जुन म्हणाला, नाही बाबा मला तसलं काही नाही आठवत. तसा राहुल म्हणाला, याला तर सध्या मेमरी लॉस प्रॉब्लेम झाला आहे, एकट्या बायकोशिवाय कोणीच आठवत नाही. तसा अर्जुन त्याला फटका देत म्हणाला, माकडा तुला रात्री कोणती भाजी खाल्ली ते आठवतं का, मग मला कसं आठवेल. इतक्यात कोमलने फोन केला, राहुल तुम्ही कधी येणार घरी. राहुल म्हणाला, थोडा उशीर होईल. ती म्हणाली, मग मी झोपू ना. आणि राहुल हळूच म्हणाला, हो झोप तू, पण थोडा डिस्टर्ब करेन हा आल्यावर, तेवढं समजून घे. आणि ती हसली. मग सचिन म्हणाला, ए राहुल कसला डिस्टर्ब करशील रे तू. राहुल म्हणाला, जो तू घरी जाऊन करशील तो. आणि सचिन म्हणाला, मी काही नाही बाबा करणार, जाऊन आपलं तिच्या शेजारी पडायचं. तसा राहुल म्हणाला, ए पण हळू पडवे न्या, लागेल तुला. अर्जुन म्हणाला, आता प्रेमात पडल्यावर किती लागेल, किती खर्चटेल, किती फुटेल तुटेल याचा विचार करायचा नाही राहुल,
जे काही नुकसान होईल ते दोघांनी सोसायचं. मग राहुल म्हणाला, अर्जुन तू पण घरी गेल्यावर डिस्टर्ब करणार ना? अर्जुन म्हणाला, डिस्टर्ब नाही करणार पण सचिनसारखा प्रेमात पडणार. आता आज अभिची सुहागराची तयारी केल्यावर कोणाला गप्प बसू वाटेल का? सगळ्यांनाच थोडा थोडा डिस्टर्ब होणारच की. मग राहुल म्हणाला, यार अभि सुंदर दिसत होता पण रुबाबदार. अभि आजसुद्धा चांगलाच भाऊ खाऊन जातो आहे, होय ना? एकदम पॉश दिसतोय. अर्जुन म्हणाला, मग खऱ्या रुबाबाला सबब चालत नाही, तो कधीच विचार करत नाही पैशाचा. तसा चैतन्य म्हणाला, डॉलर बाबू आहे तो, आपल्यापेक्षा 80 पट जास्त कमावतो. आणि आता अर्जुन चैतन्यकडे नुसता डोळे वाटारून बघत होता. बोलला मात्र काही नाही, लाज नाही म्हणा आणि कुणी काही म्हणा, अशी चैतन्याची अवस्था. मग कशाला बोलायचं? मग अर्जुन म्हणाला, चला निघूया, झालं सगळं. मग राहुल म्हणाला, ते पण अभिचं काय होणार? कोण किती रन काढणार, कसे काढणार हे बघायचं. इथे थांबायचं की नाही? यार त्याची फजिती होणार आणि ती पाहायला मिळणार नाही, मग काय उपयोग? अर्जुन म्हणाला, राहुल थर्ड अंपायर म्हणून तूच थांब इथे, चालेल ना? आणि प्रामाणिकपणे रन काउंट कर, आणि कोण आऊट होईल त्याला आऊट कर सुद्धा. कोण क्लीन बोल्ड होईल, कोण कॅच आउट होईल त्याच्यावर लक्ष दे. तुला IPL बघायचे आहे ना, मग चल ना भाड्या, नाहीतर आम्ही निघतो. तसे सगळे हसले आणि राहुल म्हणाला, याची मॅच बहुतेक सुरू होणार आहे लवकरच, म्हणून या माकडाला घाई झाली आहे घरी जायची. पण अर्जुन यार, आता असं वाटतं आहे की ती मॅच बघण्यापेक्षा ही लाईव्ह मॅच, तीही विदाऊट तिकीट, मस्त वाटेल ना बघायला. अर्जुन म्हणाला, राहुल अभि तुझ्या टिंबटिंबवर लाता घालून हाकलून देईल स्टेडियमच्या बाहेर, तो तुला इथे बसू देतो का? चल आता गप. मग आता सगळे रॉयल गँग मेंबर्स अभिसाठी त्याच्या मॅचची फुल तयारी करून दिली आणि स्वतःही शब्दांची जुगलबंदी आणि तुफान फटकेबाजी करून थकले आणि सगळे घरी गेले आपल्या आपल्या विश्रांतीगृहात. आता अभि आणि मितू एकत्रच रूममध्ये आले. अभि खूप थकला होता, लग्न झाल्यापासून लगेच पूजा, लगेच रिसेप्शन आणि आधीच नाजूक होता तो. गेल्या गेल्या बेडवर जरा पडावं असं त्याला वाटलं आणि अभिला पहिला झटका बसला, बेड गायब. आ, या माकडांनी बेड कुठे टाकला एवढा मोठा? अभिला प्रश्न पडला. आणि मितूही म्हणाली, अभि हे काय, आज हनीमून ना आपला आणि बेडशिवाय करायचा? मग खाली नजर गेली तर जमिनीवर गादी अंतरली होती आणि त्यावर पांढरी शुभ्र बेडशीट, गुलाबाच्या पाकळ्या, टॉवेलचे राजहंस, मेणबत्त्या, असलं बरंच काय काय होतं. आणि अभिजितनं तोंड वाकडं केलं, त्याला जाम टेन्शन आलं, आता खाली कसं झोपणार? आणि पलंग तोड रोमांस तरी कसा होणार जर पलंगच नसेल तर? आणि मितूसुद्धा नाराज झाली, पण आता रॉयल गँगचा तो रूल होता, जे काही असेल ते सोसायचं, गोड मानून घ्यायचं, बुडाला टोचू द्यायचं नाही. आणि मग अभि तिला समजावत म्हणाला, मितू अगं खाली तर खाली, त्यात काय होतं आहे, पिकनिकला गेल्यासारखं एन्जॉय करू आणि मी सोबत असल्यावर आपण झाडावरसुद्धा हनीमून करू, होय ना? तशी मितू लाजली, बरं ठीक आहे असं म्हणाली. मग दोघेही फ्रेश होऊन आले आणि अगोदर अभि खाली बसला, गादीवर त्यानं अंग टाकून दिलं आणि म्हणाला, अगं बघ किती गुबगुबीत करून ठेवली आहे गादी. मग त्याने दोन्ही हात पसरून मितूला जवळ बोलावलं. जास्त लाजायचा प्रश्न नव्हता, आधीच डेटिंग आणि प्री वेडिंग शूटिंग यानं बरंच काही काम केलं होतं. त्यांची एकमेकांना एकमेकांच्या स्पर्शाची बरीचशी ओळख होती, थोडंफार किसिंग वगैरे सुद्धा झालं होतं, पण अभि शब्दानं बोलला नाही. रॉयल गँगनं इतकं कितीतरी वेळा खोदून खोदून विचारलं तरी, कारण यांना सांगितलं तर पुन्हा इतके पिटतात की लपायला जागा मिळत नाही, आणि म्हणून अभिनं त्याचं हे सिक्रेट कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि मग मितू खाली बसली आणि त्याच्या मांडीवर बसली आणि हळूहळू त्यांचा रोमॅन्स भरत गेला. दोघेही आता गादीवर झोपले होते, एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करत होते आणि अचानक मितू म्हणाली, अभि मला थंड थंड का वाटत आहे? अभि चक्रावून म्हणाला, अगं मी तर अजून काहीच नाही केलं, मग पाणी कुठून आलं? एक मिनिट, अगं मलाही थंड थंड वाटत आहे. आणि जमिनीवर बघितलं तर गादीतून पाण्याचा धारा लागल्या होत्या. ओ नो, इतकं पाणी गादीतून कसं आलं? मग काय, गुलाबाच्या पाकळ्या, बेडशीत, राजहंश दिले फेकून आणि बघितलं तर या चांडाळ चौकडीने फुग्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं आणि ते फुगे गादीमध्ये लपवले होते. मितू आणि अभि तोंड पाडून उठले आणि एकमेकांकडे पाहू लागले. आता काय करायचं, कुठे झोपायचं, कुणाला सांगायचं, अभिला तर काहीच समजत नव्हतं. आणि अभिनं रागारागानं रॉयल गँग टीमचे हेड अर्जुन रावांना फोन लावला, तर फोन स्विच ऑफ. मग टीमच्या कार्यकारी अध्यक्षांना फोन लावला, राहुल राव, फोन स्विच ऑफ. मग टीमचे काळजीवाहू कार्यवाहक सचिन राव,
त्यांचाही फोन नॉट रिचेबल. आणि मग टीमचे सचिव चैतन्य आणि यांचा फोन एंगेज. 4 फोन केले अभिनेत्याला पण रिसीव नाही केला भाड्यानं. चैतन्य बघायचा आणि दुर्लक्ष करायचा आणि हसायचा. अभि रडक्या सुरात म्हणाला, भाड्या मेघासोबत बोलत असेल. माझ्या हनीमूनची पूर्ण वाट लावली कुत्र्यांनी, असं करायचं असतं का? इतका फालतूपणा कुठं असतो का यार? मग त्यानं व्हॉट्सअप पाहिलं तर त्या ग्रुपवर आधीच अर्ध्या तासापूर्वीच मेसेज पडला होता, अभि लग्नाच्या आधी बरंच काही तू उरकून घेतलं आहे. नालायक आम्हाला नाही सांगितलं तरी आम्हाला माहीत आहे, त्यामुळे हनीमूनची अजिबात घाई करू नको. उद्या तुझी पूर्ण तयारी करून देतो, तीसुद्धा उत्तम. कपाटाच्या मागे चटई आहे, गरज पडली तर घे, नाहीतर बस बोंबलत. हॅपी हनीमून. आणि अभि म्हणाला, कुत्रे बायकांच्या मिठीत झोपले असतील, लग्नात घोडा नाही लावला, पण माझ्या हनीमूनला मात्र यांनी चांगलाच घोडा लावला. असं म्हणून अभिनं डोक्याला हात लावला आणि त्यानं घाबरून मितूकडे पाहिलं आणि म्हणाला, मितू डार्लिंग, तुला चटई चालेल का गं? आणि तिने अभिला उशीने बदळ बदळ बदळला.